केंद्रीय राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप। केंद्रीय राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त कन्नड शहरातील भाजप शहर अध्यक्ष सुरेश डोळस, रमेश नागरे, प्रशांत अग्रवाल, राजेंद्र गवाने, सुधाकर देवकर, प्रदीप बोडखे, प्रकाश शिरसे, संतोष पुसे, अजय देशमुख इत्यादी पदाधिकारी यांची उपस्थिती होती। यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुरेश डोळस बोलताना म्हणाले, गेल्या 20 वर्षापासून कन्नड शहर विकासापासून दूरच आहे, म्हणूनच भाजपला एक हाती सत्ता द्यावी, कायापलट केल्याशिवाय राहणार नाही व कन्नड शहर जारमुक्त करणार असेही बोलताना म्हणाले। गोरख पाटील, कन्नड, औरंगाबाद। श्रीराम, जय शिवराय, जय भवानी। सर्वप्रथम केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत रावजी कराड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो। तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा आम्ही कन्नड शहर भारतीय जनता पार्टीतर्फे शुभेच्छा देतो। 2022 होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात सर्वप्रथम जनतेतून नगर अध्यक्ष जे फडणवीस आणि शिंदे सरकारने घेतला त्याचं सर्वप्रथम मी हार्दिक असं स्वागत करतो। आज नगरपालिकेच्या संदर्भात सांगायचं ठरलं, प्रत्येक आपण चौकात गेलो, गेल्या 20 वर्षापासून विरोधकांची या नगरपालिकेवर सत्ता आहे, गेल्या एक सुद्धा असं चौक दाखवा, गल्ली दाखवा, सार्वजनिक ठिकाण दाखवा, बस स्टँड दाखवा, सुलभ शौचालयसुद्धा या नगरपालिकेच्या कारभारात आतापर्यंत झालेलं नाही। सर्वप्रथम मी भाजपच्या बाबतीत सांगायचं ठरलं, भारतीय जनता पक्ष जसं वचनबद्ध आहे, आज भारतीय जनता पक्षानं राम मंदिराचं जो आश्वासन दिलं होतं ते सुद्धा आज राम मंदिराचं आश्वासन भारतीय जनता पक्षानं पूर्ण केलं, आणि जे काश्मीरमध्ये 370 कलम जे आश्वासन दिलं होतं ते सुद्धा आज अमित शहाच्या रूपाने काश्मीरसुद्धा आज भारतीय जनता पक्ष भारतामध्ये कसं सामील झालं हे सुद्धा आज भारतीय जनता पक्षाने वचननाम्यात पूर्ण केलं। आणि आज रस्त्याची जर महाराष्ट्रात जर बघितलं, खासदार गडकरी साहेब यांनी, नामदार गडकरी साहेब यांनी जे रस्ते केले खरं आज देखण्यासारखे रस्ते आहे। आज तसंच त्याप्रमाणे आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे वचन देतो की प्रत्येक नगरपालिकेच्या संदर्भात नगरपालिकेत जर भारतीय जनता पार्टीला जनतेनं निवडून दिलं तर आज आम्ही प्रत्येक चौकात सुलभ शौचालय, प्रत्येक चौकात CC मुक्त कॅमेरे देऊ, तसेच आज शहरातसुद्धा जनता प्रत्येक घरात पैशाने पाणी पिते, पैसे देऊन पाणी पिते, आम्ही जारमुक्त शहर तसेच कन्नड शहर जारमुक्त करू, जो पूर्ण करू असंच मी आश्वासन देतो व माझे दोन शब्द संपवतो। जय श्रीराम।